ढोनेवाडी मराठी शाळेचे मुख्याध्यापक संबरगीत पगार मात्र ढोनेवाडीत निलंबित करण्याची पालकांची मागणी धोनेवाडी तालुका निपाणी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक के व्ही नाटेकर हे गेल्या दोन वर्षापासून शाळेमध्ये सातत्याने गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे मुख्याध्यापक यांच्या या गैरहजेरीमुळे शाळेचे भवितव्य धोक्यात आले असतानाही सदर मुख्याध्यापक मात्र कोणतेच भय न बाळगता संबर्गी तालुका अथनी या आपल्या गावात राहत आहेत कोणतेही काम व शाळेत हजर नसतानाही पगार मात्र ढोनेवाडी शाळेतून सुरू आहे त्यामुळे सदर कामचुकार मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे निलंबित न केल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे या शाळेमध्ये पहिली ते सातवी पर्यंत साडेतीनशे विद्यार्थी अध्ययन करीत आहेत शाळेची गुणवत्ता आणि पटसंख्येमुळे शाळेचे निपाणी तालुक्यात नाव आहे पण मुख्याध्यापक यांच्या गैरहजेरीमुळे शाळेचे अस्तित्व दोलायमान झाले आहे कधीतरी येऊन हजेरी बुकात सही करून जाणे रजा घेणे असे प्रकार करून सदर शिक्षक शिक्षण खात्याची प्रतिमा मलीन करीत आहेत शालेय कामेही रखडली आहेत तरी संबंधित क्षेत्र शिक्षण अधिकारी डी लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ या समस्येकडे लक्ष देऊन सदर कामचुकार मुख्याध्यापकास निलंबित करावे अन्यथा शाळेला टाळे ठोकून शाळेचे कामकाज बंद करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे माजी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम माळी म्हणाले गाव दूर आहे म्हणून शाळेत गैरहजर राहणे हे मुख्याध्यापक यांना अशोभनीय आहे अडचण आहे तर पदभार घेऊन उन... नाहक शाळेचे नुकसान त्यांच्याकडून सुरू आहे अशा निष्क्रिय मुख्याध्यापक यांच्यावर शिक्षण खाते यांनी कारवाई करून निलंबित करणे हाच उपाय आहे असे सांगितले मराठी मुलांची सरकारी शाळा यामध्ये आपली शाळा बरोबर आपल्या भागामध्ये पटसंख्येलापर्यंत जास्त आहे मुलं चांगली आहेत शिक्षक शिकवणारे चांगले आहेत शाळेची डेव्हलप चांगली आहे परंतु वर्ष दीड वर्ष झालं असा प्रॉब्लेम झाला आहे की येथील नाटेकर म्हणून जे हेडसर आहेत ते एक दिवस येतात ते वर्ष वर्ष येत नाहीत त्यामुळं बरंच शाळेचा म्हणजे प्रगतीला अडचणी आलेली आहे प्रगतीपथावर शाळा असूनसुद्धा अडचणी आलेली आहे आणि त्या त्यामुळं इथे मुलं असणे किंवा असणे बराच प्रॉब्लेम येतो आहे तरी हे शिक्षक गैर हेडमास्तरच गैर असल्यामुळं ही शाळेची चाललेली रोळावरील गाडी जरा तटण्याची शक्यता आहे तरी ह्या ब बिओणी किंवा हिने ताबडतोब ह्याच्यावरती ॲक्शन घेऊन ह्या हेडमास्तरची कारवाई करून जास्त असे यांना बदली तर करून द्यावी नसेल तर इथं दुसरा हेडमास्तर नेमणूक करून घेऊन शाळा सुरात लावावी ही सगळी आमच्या ग्रामस्थांची आमच्या पंचायत सदस्यांची आणि कमिटीची इच्छा आहे तरी ती ती सर्वांनी पूर्ण करून घ्यावी पालक पिंटू बेनाडे म्हणाले शाळेत मुख्याध्यापकच नसेल तर शाळा चालणार कशी दोन वर्षे मुख्याध्यापक गैरहजर असताना शिक्षण खाते बघ्याची भूमिका घेत आहेत फुकट पगार घेणाऱ्या या शिक्षकावर तात्काळ कारवाईचे आदेश शिक्षण खाते यांनी देणे गरजेचे आहे नवीन मुख्याध्यापक नेमणूक न झाल्यास शाळा बंद करण्यासाठी पालक पुढाकार घेतील असे सांगितले कोणामुळं हेडमास्टर नसल्या कारणामुळं आमच्या शाळेमध्ये जी कागदपत्र जे पाहिजे आहेत किंवा कुठलं तर का अवेलेबल काय तर पाहिजे असलं तर त्यावेळेला ते मिळत नाही आहे काय त्याच्यामुळं ते सुविधा व्यवस्थित व्हावं नाही झाल्यास शाळेला कुलूप घातलं जाणार आहे आमचं लहान म्हणजे मुलाकडून जी अपेक्षा होती त्या अपेक्षा कागदपत्र जे असतात ते मिळत नाही टायमाला त्यामुळं कुठल्याही बी गोष्टीची अडचण आली तर जायचं शाळेकडे जायचं मास्टर नाही म्हणून रिटर्न परतून यायच अशा आमच्या अवस्था होऊन बसल्या अशा अवस्था होऊ नये ह्याच्यासाठी शासकीय स हे ना व्यवस्थित लक्ष देऊन सगळं हे व्यवस्थित करावं अशी माझी इच्छा आहे